पुलगाव अमृत भारत स्टेशन योजनेची 7 विविध कल्याणकारी योजना राबवून देशाचे सर्वांगीण विकास घडवण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी निरंतर प्रयत्न करीत आहे. देशाच्या स्वतंत्र अमृत महोत्सव काळात पंतप्रधान मोदीजींच्या द्वारे अमृत भारत स्टेशन योजना अंमलात आणून या योजनेअंतर्गत पुलगाव रेल्वे स्थानकाचे पुनर्विकास केले जाणार आहे, ज्यामुळे या रेल्वे स्टेशन तालुक्याचे कायापलट होणार आहे. प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा लाभ मिळणार आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुलगाव रेल्वे स्थानकाचे पुनर्विकासासाठी 17.91 कोटी रुपयाचे निधी मंजूर करण्यात आला आहे व तेथील कामासाठी मोठमोठे बाजारपेठ असल्याने येथे विकास होत आहे. पुलगावमध्ये देशातील सर्वात मोठा या खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे शस्त्र भंडार आहे, त्यामुळे रेल्वे स्थानकाचा विकास झाला पाहिजे त्या अनुष्कर्षाने देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून 1508 रेल्वे स्टेशनचे अमृत भारत योजनेच्या अंतर्गत पुनर्विकासाचे पायाभरणी उद्घाटन करण्यात आले आहे. यामध्ये पुलगाव येथे उद्घाटनाला वर्धा लोकसभा खासदार रामदासजी तळस, सुनीलजी गफाट, राजेश बकाणे, मिलिंद भेंडे रेल्वे झोनवर अधिकारी उपस्थित होते. देशातल्या 528 रेल्वे स्टेशनचे भूमिपूजन झाले. वर्धा लोकसभा मतदारसंघातील 4 रेल्वे स्टेशनचे सुद्धा या ठिकाणी भूमिपूजन झालं. त्यामध्ये हिंगणघाट, सेवाग्राम, पुलगाव आणि धामणगाव चारही रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण होणार आहे. या सर्व ठिकाणी आज सकाळी 11 वाजता या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं आणि देशातल्या सर्व रेल्वे स्टेशनचा कायम पोहोचून या ठिकाणी सुंदर रेल्वे स्टेशन होईल. त्याचप्रमाणे पुलगावचं सुद्धा एक सुंदर रेल्वे स्टेशन या ठिकाणी होणार. मी जनतेला विनंती करतो का त्यांनी सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं आणि या देशाची विकासाच्या अजेंडा म्हणून भारतीय जनता पक्षाचा समोर करावा. महाराष्ट्र TV24 न्यूज साठी संतोष देशमुख, वर्धा. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में 1 से 10 सदस्य तक लेजर उपचार में 50% छूट पाए. लोहार समाज भवन के पीछे, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर.